सावित्री नदीवरील आंबेत पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील महत्त्वाचा आंबेत पूल आज अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेले वर्षभर दुरुस्तीच्या कामासाठी या पुलावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील प्रवासी, पर्यटक व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 11 कोटी रुपये खर्च करून हा धोकादायक पूल दुरुस्त करून पुन्हा एकदा सुरू करण्यात आला. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आज नूतनीकरण झालेल्या पुलाचे लोकार्पण केले. आगामी काळात या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा मानस असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याने अदिती तटकरे यांनी सांगितले.